आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यामध्ये विविध कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी होणार आहे. अतूट बंधन परिवारांना जबाबदारी स्वीकारलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या गटाशी राष्ट्रपती संवाद साधतील. त्यानंतर संध्याकाळी त्यांच्या हस्ते भुवनेश्वरमध्ये राजभवनाच्या इमारतीची पायाभरणी समारंभ होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्राप्तिकराच्या दरात वाढ न करताही प्राप्तिकर संकलनामध्ये वृद्धी झाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. नवी दिल्लीमध्ये झालेल्या 164व्या प्राप्तिकर दिवस समारंभात सीतारामन बोलत होत्या. कर संकलन प्रणालीत कार्यक्षमतेमुळे कर संकलनातील वाढीला चालना मिळाली असून भारतीय अर्थव्यवस्था अधिक बळकट सूत्रबद्ध होत असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी यांचं काल बंगळुरू इथं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. मदनदासजी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघ योजनेतून देण्यात आलेले पहिले प्रचारक होते. अनेक वर्ष त्यांनी परिषदेचं संघटन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. आयुष्यातील जवळपास 70 वर्ष त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केलं. यंदाच्या खरीप हंगामात तांदूळ आणि भरड धान्यांच्या पेरणी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार हे क्षेत्र 180 लाख हेक्टरच्या वर गेलं आहे. गेल्या वर्षी हे क्षेत्र 175 लाख हेक्टरवर इतकं होतं. चंद्रपूरसह राज्यात विविध भागात झालेल्या आणि अजूनही काही भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कृषी विमा योजनेच्या नोंदणीची मुदत वाढवावी अशी मागणी राज्याचे वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र शासनाला पत्र लिहून केली आहे. दक्षिण कोरियात चेंगवोन इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतानं आज 3 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकाची कमाई केली. मुलांच्या वैयक्तिक 50 मीटर पिस्टल प्रकारात कमलजीतनं सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.